पार्ट, त्यानंतर शेण आणि गांडूळ, हे तीन प्रोसेस आपल्या सुरुवातीला लागतात. कारण की गांडूळ खत तयार करायला लवकर मदत होते, गांडूळाच्या मदतीने लवकर खत तयार होतं. तर आपण जेव्हा हे पूर्ण प्लॅन एकत्र केलेला तेव्हा ह्याच्यामध्ये आपण 1 किलो खत, म्हणजे 3 किलो आपण ऊसाची चिपाळ टाकलेली, 1 किलो गांडूळ टाकलेली आणि शेण आपण अर्ध्या एजपर्यंत टाकलेलं होतं. तर त्याच्यानंतर आम्ही जे आजूबाजूला पालापाचोळा झाडांचा पडतो किंवा ऑफिसमधला जो कचरा असेल तो ह्याच्यामध्ये आपण टाकतो.